महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसची बाजू समाजासमोर आणि माध्यमांसमोर प्रभावीपणे मांडण्यासाठी प्रवक्त्यांची निवड करण्याचा निर्णय महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसने घेतलाय. खासदार राहुलजी गांधी यांच्या मार्गदर्शनात आणि भारतीय युवक काँग्रेसचे राष्ट्रीय प्रभारी कृष्णा आलवारुची आणि युवा काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष श्रीनिवासजी बी व्ही राष्ट्रीय प्रवक्ते आणि या स्पर्धेचे महाराष्ट्राचे प्रभारी जयेश गुरनाणी, महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे अध्यक्ष कुणाल राऊत आणि प्रदेश उपाध्यक्ष शिवराज मोरे यांच्या नेतृत्वात हा उपक्रम राबवण्यात येत आहे. या प्रवक्त्यांच्या निवडीसाठी युवक काँग्रेसने यंग इंडिया के बोल उपक्रमांतर्गत वक्तृत्व स्पर्धेचं आयोजन केले असल्याची घोषणा शिवराज मोरे यांनी कराड येथे पत्रकार परिषदेत केली आहे. युवक काँग्रेसतर्फे यंग इंडिया के बोल हे अभियान राष्ट्रीय स्तरावर राबवण्यात येत असून या माध्यमातून जिल्हा स्तरावर स्पर्धा घेऊन त्यातील सर्वोत्तम 5 स्पर्धकांना युवक काँग्रेसच्या जिल्हा प्रवक्तेपदी नियुक्ती मिळणार आहे अशी माहिती प्रदेश युवक काँग्रेसचे प्रवक्ते हनुमंत पवार यांनी दिली आहे. याच पद्धतीने राज्य आणि राष्ट्रीय प्रवक्त्यांची निवड करण्यात येणार असून त्यासाठी निपक्षपातीपणे निवड करू शकणाऱ्या पंचांची नेमणूक करण्यात येणार आहे असेही ते म्हणालेत. या प्रसंगी महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेस सरचिटणीस आणि सातारा जिल्हा प्रभारी स्नेहलताई डोके, जिल्हाध्यक्ष अमरजीत कांबळे, अमित जाधव, नीलम एडगे, समीर पटवेकर, अजित पवार, देवदास माने, अमोल नलावडे, रोहित पाटील, प्रमोद माने, दिग्विजय पाटील, शिवराज पवार, नरेंद्र पाटणकर आदी पदाधिकारी उपस्थित होते. या स्पर्धेच्या नाव नोंदणी आणि इतर माहितीसाठी युवकांनी अजित पवार, जिल्हा सरचिटणीस युवक काँग्रेस सातारा यांच्याशी 86 05 38 63 73 या मोबाईल नंबरवर संपर्क साधावा असे आवाहन यावेळी जिल्हाध्यक्ष अमरजीत कांबळे आणि अमित जाधव यांनी केलंय. अखिल भारतीय युवक काँग्रेसच्या माध्यमातून संबंध देशामध्ये यंग इंडिया के बोल ही स्पर्धा आयोजित केली जात आहे. या स्पर्धेच्या माध्यमातून जिल्हा पातळीवरती, प्रदेश पातळीवरती आणि राष्ट्रीय पातळीवरती प्रवक्ता निवडीचा कार्यक्रम मोठ्या प्रमाणात संबंध देशामध्ये राबवण्यात येत आहे. आणि मी आज सातारा जिल्ह्यामध्ये उपस्थित आज सगळ्यांना विनंती करतो की या स्पर्धेमध्ये आपण मोठ्या प्रमाणामध्ये सहभागी व्हा आणि येणाऱ्या काळामध्ये या देशाचं भवितव्य घडवण्यासाठी, या देशाला एक वेगळी दिशा देण्यासाठी आणि आपण जे बोलता ते आपण अनेक लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी आणि काँग्रेस पक्षाच्या धोरणाला आपण सोबत घेऊन जाण्यासाठी आपण या स्पर्धेमध्ये सहभागी व्हा. या स्पर्धेचं आयोजन सातारा जिल्ह्यामध्ये सातारा जिल्हा युवक काँग्रेसच्या माध्यमातून येणाऱ्या काळामध्ये केलं जाईल. त्याची लिंक आम्ही डिस्क्रिप्शन मध्ये आमच्या सोशल मीडियाच्या सगळ्या प्लॅटफॉर्म्स मध्ये आम्ही मेन्शन करू. आणि तशीच त्यामध्ये जे निवडून येतील किंवा त्यामध्ये जे स्पर्धक विजेते होतील त्या स्पर्धक राज्य पातळीवरती जे विजेते होतील ते देश पातळीवरती असे स्पर्धेचं फॉर्मॅट आहे. तर मी आपल्याला विनंती करतो की अनेक आपल्यामध्ये युवक आणि युवती आहेत ज्यांच्याकडे बोलण्याचं टॅलेंट आहे, ज्यांना काही आपली बाजू मांडण्याचं टॅलेंट आहे, त्यांनी पुढे यावं आणि या स्पर्धेमध्ये सहभागी व्हावं आणि आपल्या राजकारणाच्या करिअरला देखील आपण या माध्यमातून सुरुवात करू इच्छिता त्याबद्दल मी आपल्या सगळ्यांना आवाहन करतो. या स्पर्धेचं आयोजन ज्यांच्याकडे आहे पश्चिम महाराष्ट्र जबाबदारी ते हनुमंत पवार, सातारा युवक काँग्रेसचे अध्यक्ष अमरजीत कांबळे, उपाध्यक्ष अमित जाधव, दक्षिणचे अध्यक्ष दिग्विजय पाटील आणि पाटणचे अध्यक्ष आमचे पाटणकर हे सगळे उपस्थित आहेत, त्याबद्दल मी आपल्या सगळ्यांचं आभार व्यक्त करतो. धन्यवाद. अखिल भारतीय युवक काँग्रेसच्या माध्यमातून चांगलं बोलणाऱ्या युवक युवतींना व्यासपीठ मिळावं, महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेस, सातारा जिल्हा युवक काँग्रेस आणि अखिल भारतीय युवक काँग्रेसच्या माध्यमातून प्रवक्तेपदाची संधी भेटावी म्हणून यंग इंडिया के बोल नावाची वक्तृत्व स्पर्धा आयोजित करण्यात आलेली आहे. या स्पर्धेमध्ये काँग्रेस पक्षाचा इतिहास, काँग्रेस पक्षाचं देशाच्या जडणघडणीत असलेलं योगदान आणि 8 वर्षातल्या मोदी सरकारचं अपयश देशासमोर तरुणांनी मांडलं पाहिजे असा आमचा प्रयत्न आहे. या स्पर्धेच्या माध्यमातून जी मुलं चांगलं बोलतील, अभ्यासू मांडणी करतील, शैलीदार वक्तृत्व असेल त्या मुलांना आम्ही प्रवक्ते पदाची संधी आमच्या पक्ष संघटनेसोबत काम करण्याची देणार आहोत. या स्पर्धेची ऑनलाईन नोंदणी देशभरातून मोठ्या प्रमाणात सुरू आहे. सातारा जिल्ह्यातल्याही युवक युवतींना माझी विनंती आहे, ऑनलाईन नोंदणी करा. स्पर्धेचे विषय, स्पर्धेचं ठिकाण लवकरच तुम्हाला कळवण्यात येईल. या व्यासपीठाच्या माध्यमातून आपल्या अभिव्यक्तीला जागा करून देण्यासाठी युवकांनी सहभागी व्हावं अशी मी महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसच्या वतीनं विनंती करतो.